गेल्या 2-3 दिवसापूर्वी पडलेल्या पावसामुळे पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात वीटभट्टीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात वीटभट्टी केली जाते. यासाठी कर्नाटक मधून वीट कामगार आणले जातात. तसेच ओखी वादळामुळे पनवेल परिसरात जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांचे नुकसान झाले असून ग्रामीण वीटभट्टी चालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पनवेल तालुक्यात 100 जास्त वीटभट्टी उत्पादन असून त्यांचे ठिकठिकाणी विटा तयार करण्यासाठी वीटभट्ट्या आहेत. या वीटभट्ट्यांवर मोठ्या संख्येने विटा तयार केल्या आहेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणात रहदारी वाढत असून त्यापेक्षा काही पट जास्त गृह प्रकल्प होत आहेत. त्यांना लागणारी लाल मातीची भाजलेली वीट तालुक्यातील वीटभट्टाधारक तयार करून त्यांना विकतात. मात्र या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV.